साखर कारखान्यांच्याकडे 400 रुपये देणं सहज शक्य आहे हे पुणे जिल्ह्यातल्या 3 कारखान्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. म्हणजे स्वाभिमानीची मागणी काही चुकीची नाही आहे, एक प्रकारे सिद्ध झालेलं आहे. त्याचे कॅल्क्युलेशन्स वेळोवेळी मी सांगितलेले आहेत. त्यामुळं तरीसुद्धा हे कारखानदार देणार नसतील आणि सरकार त्यांना पाठीशी घालणार असेल तर आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे. महात्मा गांधींनी शिकवलेलं आहे की तुम्हाला कुणी फसवलं, तुमच्यावर जर कुणी अन्याय केला तर तुम्ही स्वतः आत्मक्लेश द्या करा, स्वतःच्या शरीराला त्रास द्या, स्वतःला पीडा द्या, जेणेकरून ज्यानं तुमच्यावर अन्याय केलेला आहे त्यांचा अंतरात्मा जागृत होईल आणि जनाची नाही मनाची लाज म्हणून तरी किमान तुमचे बुडवलेले पैसे ते तुम्हाला परत मिळतील. या हेतून 17 ऑक्टोबरपासून मी आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात करतो आहे. शिरोळच्या दत्त साखर कारखान्यापासून ते गुरुदत्त, त्याचबरोबर जवाहर, शाहू, सदाशिवराव मंडलिक कारखाना, संताजी गोरपडे कारखाना, त्याचबरोबर बिद्री कारखाना, भोगावती कारखाना, कुंभी कासारी, दालमिया कारखाना, त्याच्यानंतर वारणा, वारणेनंतर बांबोडे, बांबोडेनंतर चिखली, चिखलीनंतर निनाईदेवी, निनाईदेवीनंतर वाटेगाव, वाटेगावनंतर कृष्णा, कृष्णेनंतर राजरामबापू, राजरामबापूनंतर जे डी बापू लाड कुंडल, त्याच्यानंतर वाळवा हुतात्मा, हुतात्म्यानंतर सांगली सहकारी साखर कारखाना, त्याच्यानंतर सर्वोदय, सर्वोदयनंतर शरद, शरदनंतर पंचगंगा आणि पंचगंगेनंतर 7 नोव्हेंबरला थेट आम्ही ऊस परिषदेला 22व्या ऊस परिषदेला पोचणार. अशा प्रकारची ही आत्मक्लेश यात्रा आहे. या काळामध्ये मी स्वतः कोणत्याही वाहनाला 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 22 दिवस कोणत्याही वाहनाला स्पर्श न करता चालत राहायचं आणि जिथं मुक्काम पडेल त्या ठिकाणी मुक्काम करायचं असा हा संकल्प आहे. पुढच्या हंगामाची दिशा आम्ही ऊस परिषदेमध्ये ठरवू आणि त्या ठिकाणी पण कसल्याही परिस्थितीमध्ये मागचे 400 रुपये दिल्याशिवाय आम्ही यावर्षी सीझन सुरू होऊन देणार नाही. 13 सप्टेंबरला आम्ही इशारा दिलेला होता की 2 ऑक्टोबरपर्यंत जर का साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता द्यायचं कबूल केलं नाही तर 2 ऑक्टोबरला आम्ही सगळ्या कारखान्यांच्या समोर ढोल वाजवून त्यांना जागं करू आणि 3 ऑक्टोबरपासून आम्ही या साखर कारखान्यामधून बाहेर पडणारी साखर अडवू असा इशारा दिलेला होता. कुठल्याही कारखान्यांना प्रतिसाद दिला नसल्यामुळं उद्यापासून साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी साखर आम्ही अडवणार आहोत. माझी ट्रान्सपोर्टर कंपन्यांना त्याचबरोबर वाहनधारकांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही स्वतःहून ऊस साखर वाहतुकीला जाऊ नका. झाल्यास गेल्या कार्यकर्त्यांनी साखरेचे ट्रक अडवले तर संघटना जबाबदार राहणार नाही. पण हे आंदोलन उद्यापासून आम्ही आता सुरू करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.